तो साहेब आणि आदित्य साहेबांचं अरे नेतृत्व आपण करून हे काम करतो, पकडणार आजही भाई करतो आणि भविष्यात पण करत राहणार. आज अनेक दिवसानंतर राऊत साहेबांची भेट घेण्याचा योग आला आणि कालपासून सर्व इलेक्ट्रॉनिक मीडिया मला म्हणते की आपण बोलायला पाहिजे, परंतु माझं असं मत होतं आणि काल सगळ्यांना सांगितलं की राऊत साहेबांसारखा नेता जेव्हा माझ्यासोबत असेल त्याच वेळेला मी तुमच्याशी बोलेन. आणि माझं मत त्याबद्दल मी सांगितलेलं आहे की गजानन कीर्तिकरांनी घेतलेला निर्णय हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, माझा निर्णय मी त्यांनाही सांगितला आणि आपल्या माध्यमातून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेलाही सांगतो आणि शिवसेना पक्ष उद्धव साहेबांच्या कानावर घातलेलं आहे की मी शिवसेनेच्यासोबत काम करणार आणि शिवसेना वाढवण्यासाठी जे काही माझ्यावर जबाबदारी पडणार आहे ती जबाबदारी पूर्णपणे पार पाडणार. सर, गजानन कीर्तिकरांना तुम्ही याआधी देखील समजवण्याचा प्रयत्न देखील केला होता असं देखील बोलण्यात येत होतं, काय नेमकं? प्रत्येकाचे वैयक्तिक काही मतं असतात, त्या मतानुसार ते निर्णय घेत असतात, त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यावरती मला काय आता बोलायचं. त्या विषयावर आता आम्ही बोलणं थांबवलेलं आहे. घेतलेला निर्णय आपल्यासाठी दुर्दैवी आहे एवढंच मी सांगतो. आम्हाला अनेक लोक सोडून गेले पण गजाभाऊ जाण्याचं दुःख आम्हाला जास्त झालं, पण तरी सुद्धा अमोल कीर्तिकर आज आमच्याबरोबर आहे, त्याचा आनंद सुद्धा जास्त.